एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतंय पवारवाडी संघ तो होताच नेमका संघ खेळला आणि पुढच्या फेरीमध्ये दाखल झाला. जंगमवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय ही दुसरी लढत दोघांमध्ये. एका बाजूला अनिकेत सायकेंडला असेल तर नॉन सायकला आपण विक्रमला पाहतोय. तर गोलंदाजी मारत गोलंदाज उदय येतोय. पहिले षटक घेऊन आपल्याला पाहायला मिळतंय सुंदर अशी स्पर्धा. रॉयल चषक 2022 हे भव्य दिव्य स्पर्धा येणाऱ्या क्रिकेट रसिकांचं येणाऱ्या पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. MDC लाईव्ह सुंदर असं कामगिरी करत असताना एका बाजूला अक्षय म्हात्रे तर दुसऱ्या बाजूला कॅमेरामॅन भावेश ठाकरे आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर अशी कामगिरी करत असताना MDC लाईव्ह खरंच कौतुक करेल. कल्याण डोंबिवली मध्ये स्वतःचा ब्रँड बनवून ठेवला या नवी मुंबई मध्ये देखील सुंदर असं कौतुक त्यांचं होत असताना MDC लाईव्ह आपल्या व्यासपीठावरती विशाल गोडांबे सामना एन्जॉय करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. तर स्ट्राईक इनला अनिकेत त्याच्या बॅट मधून मोठे मोठे फटके मागच्या मॅच मध्ये पाहायला मिळाले. तर गेम ऑन करायचा आहे लगेच षटक हाताळायचंय. 18 चेंडूचा खेळ गेम ऑन लेग्स प्ले. पहिला चेंडू फुल टॉस होता मात्र वाईट चेंडू आहे वाईट चेंडू आहे. पंचांचा निर्णय माझ्यापर्यंत पोहोचलाय. सुंदर अशी कामगिरी करत असताना पंच आपल्याला पाहायला मिळत आहे. ते तळपतो उन्हाळ्यात उन्हामध्ये देखील सुंदर अशी कामगिरी करत असताना त्यांच्या माध्यमातून हा वाईट चेंडू पहिलाच श्री गणेशा झालाय. पुन्हा एकदा लाईन बरकटली आहे व्हाईट प्लस वन. पंचांचा निर्णय माझ्यापर्यंत या दोन धावा असतील दोन धावा ऍड होतील. तर धावसंख्या पाहायला गेली तर 3 घरामध्ये चेंडू अजूनही एकही झाला नाही आहे. कुठेतरी उदय चुकी करतोय. गोलंदाजी करत असताना जंगमवाडी या संघासाठी आपण पाहतोय आतापर्यंत एकही चेंडू हाताळला नाही. 2 चेंडू हाताळले वाईट आपल्याला पाहायला मिळाले. 3 धावा ऍड होतील. धावसंख्या पाहायला गेली तर 3 घरामध्ये. तर पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर चेंडू निघून जातोय. एक चेंडू आतापर्यंत झालाय. 1 चेंडू 3 धावा धाव फलकावरती स्ट्राईक एंडला अनिकेत आपल्याला पाहायला मिळतंय. नॉन सायकलला आपण विक्रम. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आहे. सर बॅटने खेळलाय तिथे सेक्ट्रक्षक लॉंग ऑफला तिथे तैनात असेल योगेश. एक धाव कम्प्लीट झाली आहे आणि एका धावेने धावसंख्या पाहायला गेली 4 घरामध्ये. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झाला. स्लोवर म्हणजे कुठेतरी हलक्या हाताने चेंडू सोडला होता. फुल टॉस चेंडू होता. बॅटवरती पटकन घेता आला नाही याने घेतला आणि या एकच धाव असेल. धावसंख्या पाहायला गेली तर 4 घरामध्ये. दुपारचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते. तळपत्या उन्हामध्ये देखील ही क्रिकेटची पंढरी आहे आणि इथे चेंडू हवेमध्ये उडवला आहे. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये कॅच येताना आपण पाहायला मिळतंय. दुसऱ्या अटेंड मध्ये उदयने कॅच घेतले. फलंदाज बाद पहिला धक्का पवारवाडी संघाला. नंतर पहिला एक गडी गमवलाय पवारवाडी संघाने आणि धावसंख्या पाहायला गेली ना तर 4 गाडीमध्ये. 2 चेंडू पहिले वाईट टाकले त्यानंतर कमबॅक केलाय. तर पहिले 2 चेंडू वाईट टाकल्यानंतर उदयने देखील कमबॅक केलाय. जंगमवाडी संघाचा आपल्याला पाहायला मिळत आहे. तर आतापर्यंत पाहायला गेलं तर चेंडू आतापर्यंत झाले तर 3 चेंडूचा खेळ झालाय. वा कौतुक करेल. पुन्हा एकदा स्लोवर 1 चेंडू हाताळाय. वा वळण घेतलाय. टप्पा पडल्यानंतर धावसंख्या पाहायला गेलं तर तर चेंडू आतापर्यंत 4 हाताळले. उदय गोलंदाजी करत असताना कुठेतरी स्लो चेंडू हाताळतोय मैदानावरती. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे दांडी गुल फलंदाज बाद मिडल स्टम्प उडवले. इथे मात्र फलंदाज बाद होतोय. दुसरा धक्का पवारवाडी संघाला लागलाय. इथे मात्र 2 गडी आतापर्यंत गमावलेत आणि कुठेतरी चुकी करत असताना पहिले 2 चेंडू वाईट हाताळले त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न उदयचा चाललाय आपल्या जंगमवाडी संघासाठी. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या
पांच चेंडू चा खेळ केला, वाह वाह कौतुक करेल। दोन वाइट हाताळून सुद्धा चार धावा दिल्यात आणि दोन विकेट घेतल्यात गोलंदाज उदय। आणि धाव संख्या पाहायला गेली तर चार चक्रामध्ये, तर जास्त वेळ घेऊ नका, स्पीड अप घ्यायचंय। तर पाच चेंडूचा खेळ झाला, पुन्हा एकदा गोलंदाज तयार। टप्पा वाढल्यानंतर चेंडू निघून जातोय, पण धावा मिळतील या चेंडूवरती। पंचाचा निर्णय, तर चार धावा असतील। वा सुरे एक चौकार येतोय, गोलंदाज फलंदाज तुषारच्या बॅट मधून। धाव संख्या पाहायला गेली तर आठच्या घरामध्ये, आठ धावा पहिल्या षटकामध्ये, धाव संख्या आठ, दोन गडी गमावलेत पवारवाडी संघाचे। आणि अजूनही बारा चेंडूचा खेळ बाकी आहे। तर दुसरा षटक हातात आहेत, गोलंदाज रोहित मागच्या मॅच मध्ये सुंदर अशी कामगिरी केली, मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरला। आणि अजूनही बारा चेंडू खेळ बाकी आहे, तर पंच यांना जास्त वेळ घ्यायला लावू नका, अजून खूप सामने खेळवायचे आपल्याला। तेजस सॉरी, कारण रोहित सारखा जर आपल्याला पाहायला मिळाला पुन्हा एकदा। टप्पा पडल्यानंतर चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहे, इथे मात्र मिसफील्ड, क्रिकेट मध्ये मिसफील्ड करणं चुकीचं आहे। आणि त्या दोन धावा कंप्लीट झाल्या मिसफील्ड झाल्यानंतर, योगेश लगेच झाला, कारण योगेशला माहित आहे बॅकअप हा क्रिकेटमध्ये महत्वाचा आहे। तर दोन धावा ऍड होतील, धावसंख्या पाहायला गेली दहाच्या घरामध्ये, दहा धावा पहिला चेंडू झाला दुसऱ्या षटकातला गोलंदाजी करत असताना। तेजस स्ट्राईक एंडला, अनिकेत नॉन स्ट्राईक एंडला, आपण तुषारला पाहतोय, त्याच्या बॅट मधून आल्याबरोबरच चौकार पाहायला मिळाला। पुन्हा एकदा गोलंदाज तयार, इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू हवेमध्ये आहे, तिथे मात्र दूरवरून क्षेत्ररक्षक आलाय, तीन क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावत आहे। दोन धावा कंप्लीट होतील की काय, आणि दोन धावा कंप्लीट, आणि या दोनच धावा असतील। धावसंख्या पाहायला गेली तर बाराच्या घरामध्ये, बारा ने स्कोर बोर्ड लॉस ऑफ द टू विकेट, दोन गडी गमावलेत संघ पवारवाडी। धावसंख्या पाहायला गेली ना तर बाराच्या घरामध्ये, तर भावेश ठाकरे वा सुंदर अशी कामगिरी करतोय कॅमेरामॅन। तर पुन्हा एकदा गोलंदाज यार तेजस, गोलंदाजी ट्रॅक वरती टप्पा पडल्यानंतर चेंडू अतिशय वेगाने, वा वेगाने अंगावरती जाऊन आदळलाय। अनिकेत पहिला पाहिला मी तुला चेंडू आतापर्यंत हाताळले, हा चेंडू देखील निर्धाव आहे। तर तीन चेंडूचा खेळ झाला, अजूनही तीन चेंडूचा खेळ बाकी आहे। गोलंदाजी करत असताना दुसरं षटक हातात तेजस, अजूनपर्यंत तर तीन चेंडू मध्ये चार धावा खर्च केल्या आहेत, आणि अजूनही तीन चेंडूचा खेळ बाकी आहे। पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती, मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलाय, अनिकेतला शांत ठेवलाय, ब्रेक लावलाय रणनीती वरती। आता मात्र चार चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला, दोन चेंडू निर्धाव आतळले, दोन चेंडू वरती दोन दोन धावा दिल्या, आणि अजूनही दोन चेंडूचा खेळ बाकी आहे। दुसरे षटक मार्गस्थ आहे, धावसंख्या टोटल पाहायला गेली तर बाराच्या घरामध्ये कुठेतरी लो स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय। आतापर्यंत बारा धावा धावफलकावरती येणाऱ्या क्रिकेट रसिकांचं रॉयल चषक 2022 पर्वामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे। सुंदर असं रॉयल आयोजन तिथे आपल्याला पाहायला मिळालं। तर तिथे मात्र पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर चेंडू एक धाव कंप्लीट झाले आहे। धावसंख्या पाहायला गेली तर तेरा धावा, तेरा धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात। तर पुन्हा एकदा फुलटा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो, एक धाव कंप्लीट झाले की काय, नाव घाटक ठरेल की काय। आणि एक धाव कंप्लीट, दुसरे एक धावेचं रूपांतर मात्र दोन धावेमध्ये,
या दोनदा वाचतील पंच नक्कीच. धाव संख्या पाहायला गेली तर 15 घरामध्ये तर संजय देसाई देखील सामना एन्जॉय करतायत कारण क्रिकेटचं वेड आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये देखील सुंदर अशी कामगिरी केली सकाळच्या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. संजय देसाईजी सर पंच खरंच कौतुक करेल. सकाळी त्यांची मॅच देखील होती. आयोजक सुनील देसाई देखील खूप मोठं मोलाचं सहकार्य सुनील देसाईचं या आयोजन करण्यासाठी कारण खरंच कौतुक करेल सुनील देसाईचं खूप म्हणजे खूप मोलाचं सहकार्य या आयोजनाला दिलंय. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू हवेमध्ये फर्स्ट लाय की काय आणि फर्स्ट लाय हे समाप्त. तुषार बॅक टू पवेलियन. तिसरा धक्का संघाला लागतोय पवारवाडी संघ मात्र कुठेतरी बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळत. धाव संख्या पाहायला गेली तर 15. दुसरे षटक चालू आहे आणि तिसरे षटक चालू आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. वा कौतुक करेल धावसंख्या पाहायला गेली तर 15 घरामध्ये लो मॅच आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाज योगेश आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरं षटक शेवटचं षटक हाताताना एक डावकुरे फलंदाज आपल्याला स्ट्राईक एंडला पाहायला गेलं तर संतोष कुठेतरी चुकीचा चेंडू वाईट. पंचाचा निर्णय माझ्यापर्यंत पोहोचलाय. दोन्ही समांतर वाईट चेंडू एक धाव ऍड होईल आणि धावसंख्या पाहायला गेली तर 16 घरामध्ये 16 धावा आतापर्यंत धावफलकावरती. ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 2 दिवसाच्या मॅच आज शनिवारचा दिवस आणि ट्रॉफीज देखील आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय सुंदर असे ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. तिथे फटका देखील चांगला होता मात्र या फटक्यावरती धावा मिळतील. पंचाचा इशारा माझ्यापर्यंत पोहोचेल. 2 धावा असतील. 2 धावा ऍड झाल्यात. धावसंख्या पाहायला गेली तर 18 घरामध्ये चेंडू झाले आतापर्यंत. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. इथे मात्र एक धाव मिळेल या चेंडू वरती. धावसंख्या पाहायला गेली तर 19. धावा आपल्याला पाहायला मिळतात. रॉयल किंग चषक 2022 हे भव्य दिव्य स्पर्धा. एक डावकुरे फलंदाज संतोष दादा स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतात. आणि चेंडू आतापर्यंत झाले 3 चेंडूचा खेळ झाला. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. योगेश गोलंदाजी करत असताना चेंडू हवेमध्ये आहे. तिथे क्षेत्ररक्षक 3 सेक्रेशन चेंडूच्या मागे आहेत. झेल घेण्याचा प्रयत्न. वा एकानी सोडली तर दुसऱ्यांनी लगेचच घेतली आणि फलंदाज बाद. संतोष दादा यांची केस समाप्त. बॅक टू पवेलियन. संतोष दादा आपल्याला पाहायला मिळतात. तर पहिल्या चेंडूवरती विकेट त्यानंतर पाहायला गेलं तर 2 धावा आल्या. तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव. चौथ्या चेंडूवरती 1 विकेट. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला. तर अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. तर नवीन बॅट्समन मैदानामध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय डावकुरे त्याचा फलंदाज संजय. पुन्हा एकदा फटका लागलाय मिडॉनचा. इथे क्षेत्ररक्षक उदय जातोय आपल्याला पाहायला मिळतं. एकदा कम्प्लीट धावसंख्या पाहायला गेली तर 20 न स्कोर बोर्ड. अजूनही तिसऱ्या षटकला शेवटचा चेंडू बाकी आहे.
अनिकेतला स्ट्राइक मिळाली आहे. अनिकेतनी सोनं करायचं या चेंडूचं, एक मोठा फटका मारायचा, नक्कीच सामना पाहायला मजा येईल. 20 धावा धावफलकावरती लागलेत. अजूनही एक मोठा फटका अनिकेतच्या बॅट मधून येणार का, हे षटकार ठोकेल का या चेंडूवरती आपण पाहूया. गुणदस यार गोलंदाजी मार्क वरती, बॅटची कडा घेतली आहे, चेंडू जातो आहे घोषित क्षेत्रामध्ये. पंचाचा निर्णय, एक धाव 21 झाल्या, 22 लक्षक, पहिल्या डावाचा खेळ समाप्त. पहिल्या डावानंतर धावसंख्या पाहायला गेली तर 21 झाल्यात आणि 22 चा टार्गेट ठेवलाय. तर जास्त वेळ घेऊ नका जंगमवाडी संघ, लगेच क्षेत्रांचे सजवाय. एकवीस झाल्यात, 22 लक्ष आहे, पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय. तर अनिकेत जास्त वेळ घेऊ नको, तर लगेच सेट्रेशन सजवायचं आहे. पहा, दोन एक्स्ट्रा प्लेयर मात्र मैदानामध्ये खेळत आहेत, अर्थातच संजयजी देसाई यांना खास बोलणी करून मागवून घेतले, म्हणजे त्यांचा मास्टर माइंड यावी पवारवाडी मैदानामध्ये वापरेल की काय. विशाल गोडांबेला मैदानामध्ये, पण हे एक्स्ट्रा प्लेयर सर्कलमध्ये असतील याची नोंद घ्या. तर पाहायला गेलं 21 झालाय, पहिल्या डावाचा खेळ समा, 22 ची गरज. सामन्याकडे वळूया, आपल्याला पाहायला मिळतंय लगेच सेट्रेशन सजवायचंय. सलामीची जोडी एका बाजूला आपण पाहतो, योगेश तर दुसऱ्या बाजूला सागर येतोय. सागिनला योगेश आहे, 22 चा पाठलाग करायचा आहे 18 मध्ये. जास्त वेळ घेऊ नका मैदानामध्ये. संजयजी देसाई साहेब आपल्याला पाहायला मिळतायत, एक लेजंड क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळतात. तर विशाल गोडांबे देखील असेल, एक आयकॉन खेळाडू आहे खरंच. पाटण तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल, काल सुंदर असं खेळी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते तोच खेळाडू. आपण पाहतोय विशाल गोडांबेला, तर 22 चा पाठलाग करायचा आहे. जास्त वेळ घेऊ नका, तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज येतोय. फटका चांगला आहे मिड ऑनला, विशाल आहे. विशाल कडून ही अपेक्षा नव्हती, विशाल कडून अपेक्षा नव्हती, मात्र एकदम ऍड होतीये. धावसंख्या एका धावीने श्री गणेश झालाय,
आणि धावसंख्या पाहायला गेली तर एकच्या घरामध्ये टोपा पडल्यानंतर चेंडू निघून जातोय आपल्याला पाहायला मिळतोय. निर्णय घडवायचा आहे पंचा पाय लागलाय चेंडू. ओके ओके धावसंख्या पाहायला गेली तर एकच्या घरामध्ये एक धाव ऍड होईल. चेंडू झाले आतापर्यंत तीन, पहिल्या चेंडूवरती एक धाव आली त्यानंतर दोन चेंडू निर्धावात आले. वा कम बॅक करतोय योगेशची बॅट मात्र शांत आहे. इथे मात्र पायातला चेंडू खोदून काढलाय सागरने. एक धाव तर कंप्लीट आहे, दुसरीचा योगेशचा कॉल आहे मात्र लक्ष नाहीये सागरचं. तर एकच धावी कंप्लीट होती. तर धावसंख्या पाहायला गेली तर धावफलकावरती दोन, चार चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. पहिले षटक पहिले षटक मार्गस्थ आहे. स्ट्राईक एंडला योगेश, अजूनही 20 करायचे आहेत. चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक विशाल चेंडूच्या मागे येतो आहे. झेल होती की काय, वा 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 एक सुंदर झेल घेतलाय. का गेलोय मैदानामध्ये हस इथे उत्तर देतोय. मात्र विशाल उलटा झेल पकडलाय, सहज नसतं उलटा झेल घेणं आणि इथे मात्र करून दाखवलाय विशाल गोडांबेने सुंदर अशी कामगिरी. का आलोय डेबडे डेबडीचा अंतर पारू करून या नवी मुंबईमध्ये खेळायला. कित्येक पारितोषिक, कित्येक मॅन ऑफ द सिरीज आपल्या नावावरती केलेत. हा विशाल गोडांबे एक ब्रँड बनवून ठेवलाय स्वतःच्या नावाचा. खरंच कौतुक करेल विशाल गोडांबेचं. धावसंख्या पाहायला गेली तर पाच चेंडूचा खेळ झाला. दोन धावा धावफलकावरती एक उलटी झेल घेणं ना खरंच किरण सर खूप कठीण असतं आणि इथे करून दाखवलं या विशालने. कौतुक करेल. धावसंख्या पाहायला गेली तर दोन, पाच चेंडूचा खेळ झाला. पहिले षटक मार्गस्थ आहे. 20 पाठलाग अजूनही करायचा आहे. तर हा संजय देसाईंचा पायगुण आहे नक्कीच. हे मैदानामध्ये गेले तर फिल्डिंग करायला आणि इथे मात्र अनिकेतला खूप मात्र संघाचा कर्णधार आहे. अनिकेत खुश असेल. आतापर्यंत पाच चेंडू झालेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. वाईट चेंडू आहे. पंचाचा निर्णय माझ्यापर्यंत पोहोचलाय. दोन्ही समांतर पंचांचे वाईट चेंडू. पंचांनी निर्णय कळवला आपल्यापर्यंत. तीन धावा झाल्यात, पाच चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला आणि षटक हाताळताना ना पहिल्या चेंडूवरती एक धाव आली त्यानंतर दोन चेंडू निर्धाव असले त्यानंतर चौथ्या चेंडूवरती एक धाव आली, पाच चेंडूवर विकेट आणि एक वाईट. पुन्हा एकदा लाईन बरकटले वाईट चेंडू. पंचाचा निर्णय माझ्यापर्यंत पोहोचतोय. एवढी सुंदर गोलंदाजी करत असताना गोलंदाज आता कुठेतरी मात्र चुकीची गोलंदाजी विक्रम करायला पाहायला मिळतोय. कारण पाहायला गेलं ना पाच चेंडू त्यांनी हाताळले आणि अवघ्या दोनच धावा खर्च केल्या होत्या आणि आता मात्र दोन लगातारचे वाईट हाताळले. धावसंख्या पाहायला गेली तर फोर, चारच्या घरामध्ये. पाटण तालुक्याचे बॉस म्हणून ओळखलं जाणार एक मोठं व्यक्तिमत्व शिवाज जाधव आणि इथे मात्र अनिकेत स्वतः संघाचा कर्णधार इथे मात्र चुकी करतोय. झेल सोडलाय, झेल किती मागात ठरेल क्रिकेटमध्ये कॅचेस विन द मॅचेस हे महत्वाचं असतं आणि इथे मात्र अनिकेतने झेल सोडलाय आणि ही झेल माग ठरेल का. आणि या दोन धावा ऍड होतील. 6 अँड अ स्कोर बोर्ड लॉस ऑफ द 0 विकेट 1 विकेट. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला स्पीडअप घ्या. आता नक्की ही टीम स्वराज इलेव्हन पवारवाडी खेळते की मंदुरगोळी खुर्द खेळते, कारण की संजयजी देसाई फिल्डिंग सेट करतायत. टीम नक्की कोणाची हा प्रश्न मात्र आम्हाला पडतोय. मात्र वेल प्लेड, चांगला खेळ दोन्ही संघांमध्ये रंगलेला आहे.
तो पुनः एकदा इथे मात्र चेंडू हवे मध्ये झेलची संधी, स्वतः गोलंदाज गेला होता मात्र झेल घेता आला नाहीये फलंदाज, मात्र एक धाव कंप्लीट झाले, धाव संख्या पाहायला गेली 7-7 धावा। तर आमच्या व्यासपीठावरती विजय दादा देखील उपस्थित आहेत, एक सुंदर असे गोलंदाज आहेत, सुंदर अशी गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते। तर बॉसचे कट्टर समर्थक आहेत ते, विजय दादा व्यासपीठावरती आहेत। धावसंख्या पाहायला गेली 7 धावा धावसंख्यावरती आपल्याला पाहायला मिळते। स्ट्राइक एंडला रोहित आहे, रोहित वरती लक्ष आहे, 12 खेळाडू देखील ते सांगतो की रोहित मैदानामध्ये पाहिजे, आणि ही धावसंख्या पाहायला गेली तर 1 असेल, पंचाचा निर्णय माझ्यापर्यंत पोहोचलाय। तर सनराज बोर्गे एक मोठं नाव आपल्याला पाहायला मिळत आहे, सर्वे 11 सर्वे संघामध्ये खेळत असताना बोर्गेवाडूवरून बिलॉंग करतो, नवी मुंबई मध्ये दर शनिवार रविवारी क्रिकेट खेळण्यासाठी येतो तो, आपल्याला पाहायला मिळत आहे सनराज बोर्गे यायचं व्यासपीठावरती। धावसंख्या पाहायला गेली तर 8 घरामध्ये चेंडू झालेत आतापर्यंत 2, दुसरे षटक मार्गस्थ, जास्त वेळ घेऊ नका, विनंती आहे अजून आम्हाला सामने कव्हर करायचे, अजून दुसरा गट आम्हाला पूर्ण करायचा आहे। स्लोवर वन चेंडू, आणि या चेंडू वरती धावा मिळतील, पंचाचा निश्चय आहे माझ्यापर्यंत पोहोचेल, या असतील त्या 1 धाव आहे, पंचाचा निर्णय माझ्यापर्यंत पोहोचलाय की 1 धाव आहे। धावसंख्या पाहायला गेली 9 स्कोर बोर्ड, 9 धावा धाव फलकावरती। तर चेंडू आतापर्यंत 3 झाले, 3 चेंडू वरती 1-1 धाव आली आहे। तर अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे, दुसरे षटक मार्गस्थ, कमबॅक करण्याचा प्रयत्न चाललाय पवारवाडी संघ, अजूनही 9 धावा दिल्यात, 22 पाठलाग करायचा आहे जंगमवाडी संघाला। जंगमवाडी संघ देखील एक बलाढ्य संघ आहे, कारण पाहायला गेलं ना तर चेंडू द्यायचा आहे का बंजा, तर चेंडू आलाय मैदानामध्ये, तर योगेश मला कुठेतरी प्रॅक्टिस मध्ये दिसत नाही, कारण उदय खूप शांत आहे तो, त्या बॅटला चेंडू कुठेतरी लागत नाहीये, तर कुठेतरी दुखापत झाली त्याच्या हाताला, तर टप्पा पडल्यानंतर चेंडू निघून जातोय, वाईट चेंडू आहे, पंचाचा निर्णय माझ्यापर्यंत पोहोचला आहे। धावसंख्या पाहायला गेली तर 10, अजूनही धावा करायचे 12, चेंडू झालेत आतापर्यंत 3, आता मात्र समीकरण पाहायला गेलं तर 9 मध्ये करायचे 12, 2 षटकार, 3 चौका, 4 चौकार ठोकायचे, टप्प पडल्यानंतर चेंडू घोषित क्षेत्रामध्ये, 1 धाव असेल। धावसंख्या पाहायला गेली तर 11 घरामध्ये एक मोठा फटका आला तर सामना कुठेतरी जवळपास जंगमवाडीच्या खिशामध्ये पूर्णपणे जाऊन बसेल, अजूनही करायचे आहेत 11, अजूनही 8 चेंडूचा खेळ बाकी आहे, स्ट्राइक एंडला रोहित आहे, रोहित वरती लक्ष आहे जंगमवाडीचं, पुन्हा एकदा लाईन बरकटली आहे, दिशा बरकटली, व्हाईट चेंडू, पहिलेचे 3 चेंडू आहे ना अतिशय सुंदर आदळले मैदानावरती, अवघ्या 3 धावा दिल्या पहिल्या 3 चेंडू मध्ये, आणि आता पाहायला गेलं ना तर 2 चेंडू लगातारचे व्हाईट आहेत, तर संख्या पाहायला गेली तर 12 घरामध्ये अजूनही करायचे आहेत धावा 10, पुन्हा एकदा व्हाईट नाहीये हा चेंडू वरती, मात्र कुठेतरी रोहितला वाटलं की हा व्हाईट असेल, मात्र रोहितने सोडून दिला, आणि आता मात्र हा चेंडू निर्धाव, चेंडू झाले आतापर्यंत 5, अजूनही 7 करायचे आहेत 10, एक मोठा फटका आला रोहितच्या बॅट मधून तर सामना पाहायला नक्कीच मजा येईल। इथे मात्र फटका देखील चांगला आहे सेक्रेशन, तिथे मात्र कुठेतरी चुकीचं सेक्रेशन झालं, एक धाव कंप्लीट, दुसरीचा कॉल, 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात, तिसरीचा कॉल असेल मात्र 3 धावा मिळतील, आणि आता मात्र संजय देसाई सुंदर असा बॅकअप देताना पहा, मात्र खरंच कौतुक करे संजय देसाई यांचं देखील बॅकअप करतायत देसाई साहेब, काळजीपूर्वक अजून बैलगाड्या शर्यतीमध्ये आपलं नाव करायचंय, थोडस काळजीपूर्वक, आता थोडक्यासाठी टांगा पलटी घोडे फरार झाले असते, थोडक्यासाठी मात्र वाचले गेले, एक
क्रिकेट प्रेमी आहेत देसाई साहेब, ते राग मारत नाही कधी कुठल्या गोष्टीचा। धन्यवाद की सर। संजय देसाई महिब्या बैल घ्यायला चाललेत, महिब्या तब्बल तो 1 कोटी 2 लाख ह्याची प्राइस आहे। तर किरण सरांनी कुठेतरी डायलॉग मला टांगा पलटी गोरे भरणार आता तसंच काही झालं असतं मैदानामध्ये। पुन्हा एकदा मात्र चेंडू हवेमध्ये, जेलची संधी आहे, जेल घेतलाय, फलंदाज बाद होतोय, धक्का लागलाय दुसरा, मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय आणि धावसंख्या पाहायला गेली तर 15 घरामध्ये। तर 15 धावा झाल्यात, तर आजच्या दिवसामध्ये अक्षय मात्रे माझ्यापर्यंत माहिती पुरवतोय की आजच्या दिवसामध्ये MTCL आयु तब्बल 5 स्पर्धा मात्र कव्हर करतय। वा, टाळ्या झाल्या पाहिजेत या MTCL साठी। पहा, आजच्या दिवसामध्ये 5 स्पर्धा मात्र कव्हर करतय। कल्याण डोंबिवलीची शान आहे। वा, अक्षय मात्रे कौतुक करेल, स्वतःचा ब्रँड बनवून ठेवलाय। फटका चांगलाय, येईल की काय, आणि इथे जेल घेतलाय, फलंदाज बाद होतोय, सुंदर असा जेल पकडलाय आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय। सत्यवांची केस समाप्त, जसा चेंडू आला तसा पूर्णपणे आपल्या हाताने पूर्ण दाबून ठेवला चेंडूला। वा, सेक्रेशन सुंदर असं झालंय आणि धावसंख्या पाहायला गेली, 3 गडी गमवले जंगवाडी संघाने, धावसंख्या 15 घरामध्ये। आता मात्र 4 मध्ये करायची आहे तर 7 धावांची गरज आहे। खूप कुठेतरी आपल्याला पाहायला मिळालं बॅकफूटला आला, 4 मध्ये 7, मागची मॅच पाहिली 6 मध्ये 6 करायचे होते। पूर्ण शेवटच्या चेंडूवरती धाव आली होती बागलवाडी संघ आणि जंगवाडी संघ पाहायला। आपण 1 चेंडू 2 ची गरज असताना कुठेतरी चुकीचा थ्रो केला, 4 मध्ये करायचे 7 स्ट्राइक इन ला फलंदाज सचिन आहे, नॉन स्ट्राइक ला रोहित, कारण रोहितला स्ट्राइक पाहिजे। पुन्हा एकदा अनिकेत पुढे मारण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र स्ट्राइक रोहितला पाहिजे, तर ही स्ट्राइक कुठेतरी रोटेट करायची होती, कारण 3 चेंडू ममध्ये उदय सांगायला गेला तर 7 धावेची गरज आहे आणि रोहित एक असा खेळाडू आहे त्याच्यामध्ये क्षमता आहे की तो षटकार ढोकू शकतो। आता मात्र 3 मजे करायचे 7। अनिकेत गोलंदाजी ट्रॅक वरती, इथे मात्र फटका देखील चांगला आहे, विशाल चेंडू मागेच्या धावतोय, तोपर्यंत एक धाव कंप्लीट आहे, दुसरीचा कॉल नसेल कारण रोहितला स्ट्राईक हवी आहे। 2 मध्ये 7 ची गरज आहे, कोण जिंकेल, एका बाजूला पवारवाडी तर दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलं तर जंगमवाडी संघ, दोन्ही संघ देखील बलाढ्य आहेत, हे दुसऱ्या फेरीमध्ये खेळत असताना दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत। जो संघ जिंकेल तो 3रा राऊंड खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय। तर 2 मध्ये 7 ची गरज, स्ट्राईक एंडला रोहित, एक डावकुऱ्या त्याचा फलंदाज, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता तोच खेळाडू स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळत आहे। येणाऱ्या क्रिकेट रसिकांचं, येणाऱ्या पाहुण्यांचं रॉयल चषक 2022 पर्वामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे। इथे मात्र वा 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 कौतुक करेल, चेंडू अगदी अंगावरती हाताळला आणि आता मात्र हा चेंडू कुठेतरी अंगावरती घ्यायचा नव्हता आणि आता मात्र 1 चेंडू 6 धावांची गरज आहे। कोण जिंकेल, क्रिकेटमध्ये 1-1 धाव महत्वाची असते, 1-1 विकेट महत्वाची असते, 6 चेंडूमध्ये 6 धावा काढणं देखील कठीण असतं, 1 चेंडूवरती 1 धाव काढणं देखील कठीण असतं। या चेंडूसाठी टाळ्या झाल्या पाहिजे, 1 चेंडू 6 धावांची गरज। हिते चेंडू तर हवेमध्ये, जेलची संधी आणि जेल सुटलाय आणि सामना जिंकलाय पूर्णपणे पवार वाडी संघ, वेल प्लेट। आता मात्र लगेचच पवार वाडी संघ टॉस साठी यायचा आहे, त्यांच्यासोबत फाईट करेल
डांगिशेवाडी संघ कर्णधार यायचा आहे आणि लगेच अनिकेत लगेच यायचा आहे. वाह कौतुक करेल. दोन तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच यायचंय अनिकेत. या देखील वेळी अनिकेतच असेल. मागच्या मॅच मध्ये देखील अनिकेतनी सुंदर अशी कामगिरी केली. या मॅच मध्ये देखील अनिकेतच यायचंय. अनिकेत मॅन ऑफ द मॅच.